हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल स्ट्रॉन्ग आई विथ पॉजिटिव एनर्जी अबीरा। सो अपन इतने आज स्टार्ट करना आहोत वेज पुलाव झटकी पट। चलो तुम्हाला मैं इंग्रेडिएंट्स दाखवते काय काय आहे ते। मी ते काय घेतले आहे, गरम मसाला, धनपूड, हळद, कांदा, अद्रक, लसूण, टोमॅटो, तेजपत्ता आणि थोडे इथे व्हेजिटेबल्स घेतले आहेत। मी तुम्हाला सांगेन नंतर। तांदूळ भिजत ठेवला होता आणि ते घी, गोवर्धनचं घी। ओके चलो लेट्स स्टार्ट। चला आता इथे गरम करायला ठेवलं आहे मी कुकर मघाशीच। थोडं तेल टाकूया आपण। हां तर भाज्या मी कोणत्या घेतल्या होत्या, फरसबीच्या आणि मटर घेतलं आहे आणि गाजर। सगळं जे काय ते थोडं थोडं घेतलं आहे प्रमाणात, कारण जास्त टाकल्यावरती ते जास्त टेस्ट येत नाही आणि अभिराला आवडत नाही ते। तुम्ही म्हणाल अभिराचे किती नखरे असतात तुमचे, तर असं अभिराचं काही नाही। प्रत्येक मुलांचे, प्रत्येक आईला ठाऊक आहे की काय लहान मुलांचे नखरे असतात खाण्याच्या बाबतीत। सो त्यांच्याप्रमाणे आपल्याला सगळं करावं लागतं। चलो इथे तेल गरम झालेलं आहे, आपण इथे तेजपत्ता टाकायचा आहे। तेजपत्ता छान मस्त हलवायचा आहे, फ्राय करून द्यायचा। गरम झालं की मग आपण त्याच्यात लसूण टाकायचं आहे। मी असं पेस्ट वगैरे करून ठेवत नाही, फ्रेश आहे तसंच टाकते। झटकीपट कापायचं आणि टाकायचं। आणि असं मी अद्रक मोठ्या पीस टाकणार आहे, कारण छोटे टाकले की ते दाताखाली येतात, तर ते अबीराचं परत सुरू होतं काय टाकलं आहे काय टाकलं आहे। सो मोठा पीस असला की बाजूला काढून ठेवायचा। इथे छान हे सगळं फ्राय झालं की मग त्यात आपण कांदा टाकायचा आहे। इथे मी 2-3 लसणीची पाकळी घेतली आहे, अर्धापेक्षा कमी घेतला आहे अद्रक आणि अर्धाच कांदा घेतला आहे। मी जास्त सगळं घेतलेलं नाही आहे, कमी कमीच घेतलं आहे, कारण आपली राईसची क्वांटिटीसुद्धा कमी आहे। अबीराला आज वरण भात खायला कंटाळा आलेला होता, सुट्टी बोलली आई काहीतरी वेगळं बनव, तर तिचं ते हे आवडतं आहे पुलाव। ती पुलावला फुलाव म्हणते, तिचा पुलाव बनवलेला आहे मी वेज पुलाव। सो इथे हे झाल्यावर आपण आता याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत। थोडंसं गोल्डन ब्राऊन झाला आनियन की आपण इथे टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो मी छोटा घेतला आहे अख्खा, जे आता मार्केटमध्ये स्मॉल स्मॉल येतात नवीन, आता काहीतरी आलेले आहेत टोमॅटो लहान लहान, ते मी घेतलेले आहे। त्यातला एक अख्खा घेतला आहे। सो इथे आता टोमॅटो छान मस्त मस्त फ्राय करायचा आहे, त्याचा पूर्ण किस नाही काढायचा आहे, फ्राय करून करून थोडा हलका हलका फ्राय करायचा आहे। तर हे झालं की मग आपण त्यात जे आपण व्हेजिटेबल्स कापून ठेवले होते बारीक बारीक करून, ते आपण थोडे फ्राय करायचे, म्हणजे लवकर व्हेजिटेबल्स शिजतात आतमध्ये। चला तर आपण त्याच्यात ते व्हेजिटेबल्स टाकल्या हळूहळू। आता हे बऱ्यापैकी बघा झालेलं आहे लाल कांदा, आता याच्यात व्हेजिटेबल्स टाकायला हरकत नाही। सो आता आपण ते ॲड करायचे व्हेजिटेबल्स। ओके चलो हे बघा, ह्यात गाजर आहे, मटर आहे, फरसबी आहे। 2 मिनटं फक्त फ्राय करायचं आहे त्याच्यामध्ये। तडतड तडतड कसा उडते बघा, हे बघा जरा सांभाळूनच करायचं, तर चटके लागतात हाताला। चलो तर हे झालेलं आहे, त्याच्यात आपण गरम मसाले सगळे टाकूया। चलो त्याच्यात आपण गरम मसाले सगळे आहेत ते जे टाकायचे थोडे थोडे। काय काय टाकायचं आहे, गरम मसाला, धना पावडर, हळद, आपलं मीठ नंतर टाकायचं आहे, वरून आधी नाही टाकायचं। छान मस्त फ्राय करायचं, पण स्मेल छान आलेला आहे पुलावचा, काय वेगळा स्मेल येतो। असं बाजारात मिळतं ते पुलाव, बिर्याणी मसाला वगैरे, पण ते मी नाही यूज करत, त्यात खूप सारं गरम मसाला असतो। सो हे आपलं बरं घरच्या घरी आणि पण छान मस्त फ्लेवर येतो, टेस्टसुद्धा छान लागते। बघा किती छान दिसते ना ते कलरफुल एकदम।
चलो तो नेक्स्ट स्टेप आहे आपला राईस. सो जो मी राईस भिजत ठेवला होता आता ह्याच्यात घालायचा आहे. पाणी काढून टाकलं त्यातलं आणि ह्यात तो मस्त छान आपण जरा 2 मिनटं फ्राय करायचा थोडा वेळ आणि मग त्याच्यामध्ये ते गरम पाणीच यूज करायचं आहे. लवकर शिजण्यासाठी चांगला होतो भात. चलो तर आपण त्याच्यामध्ये तर पाणी ॲड करायचं आहे 1/2 ग्लास. मी तुम्हाला मग अशी सांगायला विसरली की त्याच्यात मिरचीसुद्धा टाकायची असते फ्राय करताना. मिरची टाकायला विसरली मी. अशी अख्खी कडकली आहे कारण त्याचा तिखटपणा कमी येतो. ते तिखट झालं की अबीरा खाणार नाही परत. सो अशी मी अख्खीची अख्खी टाकली. थोडं हे टाकलेलं आहे मी धनिया मीठ टाकलेलं आहे आणि किंचितसं लाल तिखट टाकलं होतं मग अशी मी ते दाखवायला विसरलो मी सॉरी. आणि मग नंतर आपण थोडं हलवून झाकण लावायचं आहे. झाकण पण कसं लावायचं आहे त्याला शिट्या नाही करायच्या. शिट्या केल्यात की तो मऊ होतो. मऊ मऊ भात पेशंटला देतो तसं तसं नाही करायचं आपल्याला. आपण कुकर लावायचं आहे आणि ही जी वरची जी शिट्टी आहे ती लावायची नाही. ती काढायची आहे आपल्याला आणि स्लो फ्लेमवरती छान मस्तपैकी 10 मिनटं किंवा 15 मिनटं तुम्ही स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे. सुंदर असा वास सुटतो घरात तर मळतो सुगंध. वास नाही सुगंध सॉरी पुन्हा एकदा सॉरी. सो हे बघा हे झालेलं आहे माझा. मी स्लो फ्लेमवरती ठेवला होता राय झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये असंच ठेवणार आहे. त्याच्यात मी आता तूप ॲड करणार घी. घी ॲड करून तो पुन्हा एकदा बंद करून ठेवणार आहे झाकण. आणि जेव्हा तुम्ही जेवायला बसाल आता गॅस बंद करायचा आहे मगाशी नंतर 50 मिनिट्स नंतर आफ्टर जेवायला बसाल तेव्हा तो ओपन करायचा आहे. हा बघा ते तूप पूर्ण मेल्ट झालेलं आहे. छान मस्त असं दरवळतो सुगंध करा पुलावचा. हा बघा कसं झालं आहे सुट्टा सुट्टा एकदम. एकच मिनिट हा दाखवते. हा बघा सुट्टा सुट्टा झालेला आहे तूप बघा. छान मस्त झालेला आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा झटकी पट. रोज रोज वरण भात खाऊन कंटाळा असेल तर कधीतरी बनवायला काही हरकत नाही. गरम गरम भात कोशिंबीर पापड मस्त जेवण. सो तुम्हीसुद्धा ट्राय करा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू.